25 वर्षीय विवाहितेचा मंचर तालुका आंबेगाव इथं संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी सासरच्या 5 जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या विवाहितेला चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक मानसिक त्रास देत तिचा वारंवार छळ करून तिच्या मृत्यू सासरचे लोक कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद मृत्यू पावलेली विवाहितेची आई स्वाती अतुल बांगर यांनी दिलेली आहे. अनुष्का केतन गावडे असं मृत्यूमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी अनुष्काचा पती केतन गुलाब गावडे, सासरा गुलाब सखाराम गावडे, सासू कल्पना, भाऊजे डॉक्टर कांचन गुलाब गावडे, जाऊ डॉक्टर शुभांगी कांचन गावडे सर्व राहणार मंचर तालुका आंबेगाव मूळगाव बेलसरवाडी यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी 26 जानेवारीला मध्यरात्री स्वाती बांगर या फाकटे इथं घरी असताना त्यांचा पुतण्या हर्षल सुभाष बांगर हा घरी आला व अनुष्काची तब्येत बरी नाही, तिला उलट्या होत आहेत, आपल्याला तात्काळ मंचर इथं दवाखान्यात जायचं आहे असं सांगितलं. नंतर फिर्यादी स्वाती बांगर व त्यांचे पती अतुल पुतण्या हर्ष यांनी उपजिल्हा रुग्णालय मंचर इथं येऊन अनुष्काला पाहिलं असता तिचे नाकातोंडातून रक्त व फेस आलेला होता, तिचे शरीर काळे निळे पडले होते. यावेळी अनुष्काच्या आई वडिलांनी त्यांच्या सासरच्या मंडळींना विचारलं असता त्यांनी अनुष्का हिला आमच्या मंचर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं, तिला आम्ही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर इथं आणलं असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचं सांगितलंय. तेव्हा फिर्यादी पती केतन गावडे याला तुम्ही दोघं जण बुधवारी 24 आमच्याकडे आले होते तेव्हा ती चांगली होती, तिला अचानक काय झालं असं विचारलं, त्यावेळी केतन यानं उडवा उडवीची उत्तरं दिली. 2022 ही अनुष्का ही सुमारे 2.5 महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिला मंचर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे असं अनुष्कानं हे तिच्या आईला सांगितलं होतं. त्यामुळे मुलीच्या मृत्यूबाबत घातपात केला आहे असा संशय मुलीच्या नातेवाईकांना असल्यानं मुलीची आई स्वाती बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अनुष्का हिचा विवाह 1 एप्रिल 2021 रोजी केतन गुलाब गावडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर अनुष्का हिला सासरकडील लोकांनी 3 ते 4 महिने व्यवस्थित वागवलं. नंतर अनुष्काचा पती केतन यानं चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन हे असं म्हणून तिला दमदाटी करत मारहाण केली आणि सतत हा प्रकार घडत राहिला होता.